मराठा समाज मुंबई मध्ये यूपी बिहार चे रिक्षावाले झाले तर आपले रिक्षावाले तुम्हाला सापडतील त्याच मुंबई मध्ये त्या बोरिवली स्टेशनचे सगळे हमाल हे उंबरगावच्या मराठेत एवढी अवस्था वाईट आपल्या लोकांनी केली आहे आपण कोणाला दोष द्यायचं नाही मग ती बारामती राहो नाहीतर ती नगर राहो नाहीतर ती कोल्हापूर राहो जय जिजाऊ. मी प्राध्यापक डॉक्टर राज साळुंके. मराठा आरक्षण हा ज्वलंत प्रश्न अख्ख्या महाराष्ट्रभर सुरू आहे. या आरक्षणाचा हा ज्वलंत प्रश्न असाच राहावा आणि मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत जरांगे पाटलांना समर्थन देण्यासाठी आम्ही बोरामणी पंचक्रोशीतील सगळे मराठा बांधव बोरामणी एस टी स्टँडपासून जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर इथेपर्यंत पायी निवेदन मोर्चा काढलेला होता. बोरामणीतून निघालेला हा मोर्चा दोड्डी मुळेगाव तांडा दहिटणे त्यानंतर मार्केट यार्ड कोतम चौक आणि जिल्हा परिषदेचा पुनम गेट यापर्यंत याचा प्रवास झालेला आहे. खऱ्या अर्थाने आज मराठ्यांचं हे आंदोलन शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे. पण सरकार मराठ्यांच्या ज्या काही यातना आहेत त्याची किंमत करत नाही. मराठ्यांच्या गळ्यावरती सुरी ठेवल्यानंतर ना ज्या पद्धतीची भावना निर्माण होते त्या पद्धतीची भावना आज मराठ्यांची झालेली आहे. तरी या निर्दयी सरकारला याची जाणीव होत नाही. 40 दिवसाचा वेळ दिल्यानंतर 40 शब्दांचा जीआर या लोकांनी काढला नाही. 40 शब्दाची काही कारवाई या लोकांनी केली नाही. पुन्हा 60 दिवसाचा आज वेळ या लोकांना दिलेला आहे. 90 दिवसानंतर ना कोणत्याही केसचा चार्जशीट दाखल होतो. तुम्ही आज 60 दिवसाचा वेळ घेतला आहे. 40 आणि 60 100 दिवस होतात. जर 100 दिवसानंतर ना तुम्ही मराठ्यांना आरक्षणाच्या काही कारवाई नाही केल्यात किंवा मराठ्यांच्या आरक्षणाची कोणतीही कारवाई नाही झाली तर या 100 दिवसानंतर तुमचा जामीन होणार नाही. जो सरकार असेल किंवा आरक्षणासाठी लागणारी जी काही यंत्रणा असेल ती यंत्रणा जर कार्यवाहीत नाही झाली तर मराठ्यांचं पुढचं आंदोलन किंवा पुढची दिशा ही खूप वेगळी असेल. जेणेकरून ही सरकारमधली लोकं घरापर्यंत येऊन मराठ्यांना आरक्षण देऊ शकतील या पद्धतीचं नियोजन आणि या पद्धतीची यंत्रणा मराठ्यांच्या मनातून आणि मराठ्यांच्या कृतीमधून आम्ही दाखवून देऊ. किती किलोमीटर चालत आलात आणि किती लोक होते आज? जवळपास आम्ही 17 किलोमीटर अंतर चालत आलेलो आहोत. इथून पुढे अजून 1.5 किलोमीटरचं अंतर आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयावरती जायचं आहे. जवळपास 1500 लोकांचा हा समुदाय आमच्यासोबत चालत आलेला होता. प्रत्येकाच्या मनामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळावं ही तळमळ होती. कारण आज त्यांची पिढी जी वाहत चाललेली आहे ती पुढची पिढी वाहत जाऊ नये. ह्या तळमळीपोटी प्रत्येक मराठ्यांनी आज 17 किलोमीटरचं अंतर सजासजी पार करून या ठिकाणी पोहोचलेले आहेत.